केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं देशातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण राष्ट्रीय योजना दोन हजार सव्वीसपर्यंत सुरू ठेवायला मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या योजनेअंतर्गत सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक वेळचं गरम जेवण दिलं जाणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं पीएम पोषण इस योजना को शुरू किया जाएगा ये नाम दिया गया है प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण और इस योजना के माध्यम से सरकारी स्कूलों में जाने वाले विद्यार्थियों को या गवर्नमेंट एडेड स्कूल हो उसके विद्यार्थियों को भी ऐसे 11 लाख बीस हजार से ज्यादा स्कूलों के करोड़ों विद्यार्थियों को दोपहर का भोजन भी मिलेगा और पांच वर्ष तक चलने वाली पीएम पोषण में एक लाख इकतीस हजार करोड़ रुपए का व्यय होगा यापूर्वी ही योजना माध्यान्ह योजना म्हणून लोकप्रिय होती देशभरातल्या अकरा लाख वीस हजार शाळांमध्ये शिकणाऱ्या अकरा कोटी ऐंशी लाख मुलांना या योजनेत सामावून घेतलं जाईल केंद्र सरकारनं या योजनेत चोवीस हजार चारशे कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे असं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं मध्य प्रदेशात निमजरतलाम रेल्वे मार्ग तसंच गुजरातमध्ये राजकोट कनालूस रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला देशात एकवीस सप्टेंबरपर्यंत एकशे पंच्याऐंशी अब्ज डॉलर्स इतकी निर्यात झाली असून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय निर्यात पतहमी महामंडळ ई सी जी सीमध्ये चार हजार चारशे कोटी रुपये तर राष्ट्रीय निर्यात विमा खाते योजना ई आय एमध्ये एक हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाईल असे ठाकूर यांनी सांगितलं